नमस्कार. आपण पाहायला सुरू केलं श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. मला आपल्यासोबत शेअर करायला नक्की आवडेल की या चॅनलच्या माध्यमातून आपलं हे पहिलं असं महाराष्ट्रातील चॅनल आहे जे अतिशय ऑर्गनाइज्ड पद्धतीने सॉफ्ट स्किल्स, स्पोकन इंग्लिश, करिअर गायडन्स, इंटरव्ह्यू स्किलबद्दल क्वालिटी कंटेंट डेव्हलप करत आहे. तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आहे खास माझ्या शिक्षक बांधवांसाठी. नमस्कार. आपण पाहायला सुरू केलं श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू. आज एक अशीच इन्स्पायरिंग स्टोरी मी आपल्यासोबत शेअर करतो आहे. पण ती स्टोरी इन्स्पायरिंग होण्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल. आपल्याला या स्टोरीला, या बातमीला, या संघर्षाला सर्व लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल. कमीत कमी आपल्या शिक्षण मंत्र्यापर्यंत आणि शिक्षण संचालकापर्यंत तरी ही बातमी पोहोचायला हवी. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवायला घेतला. पवित्र पोर्टल महाराष्ट्रातल्या लाखो मुलांचं एक एस्पिरेशन. हजारो मुलं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला भ्रष्टाचारमुक्त अशी एक शिक्षक बनण्याची संधी मिळेल या आशेने या पवित्र पोर्टलकडे डोळे लावून बसले आहेत. वर्षभरापेक्षा जास्त दिवस पवित्र पोर्टल काम करत आहे आणि अनेक हजारो मुलांना यातून कोणताही रिझल्ट दिसत नाही आहे. या सर्व प्रकारामध्ये एक आणखी एक असा विद्यार्थी आहे जो विद्यार्थी शिक्षक आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच त्यांच्या आणि माझा संपर्क झाला. त्या आहे जळगावचे, नाव आहे सुमित ननवरे. यांची पवित्र पोर्टल संदर्भातली एक संघर्षमय कथा आहे. त्या आणखी या सगळ्या विषयात संघर्ष करत आहेत. खरं तर हा संघर्ष त्यांचा एकट्याचा नसून आपल्या सर्वांचा आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्याचं नाव आहे इन्स्पायरिंग यू, ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवावी जेणेकरून तुम्ही इतर शिक्षकांपर्यंत, भावी शिक्षकांपर्यंत ही बातमी पोहोचवाल आणि हळूहळू ही बातमी आपले शिक्षण मंत्री आणि शिक्षण संचालक यांच्यापर्यंत जाईल आणि सुमितसारख्या हजारो मुलांचा एक समस्या आहे ती मिटून जाईल. काय आहे बरं नेमकी समस्या या सुमितची? सुमितचं एम सी ए झालं आहे, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर त्यांनी बी एड केलं आहे, टी 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 आय टी सर्व काही जे आवश्यक क्वालिफिकेशन आहे ते रिसीव केलं आहे, ते एक्वायर केलं आहे. सुमितचं मी नाव फक्त उदाहरणादाखल घेतो आहे. अशा हजारो मित्र आहेत ज्यांनी या पद्धतीनं शिक्षक होण्याचा प्रयत्न केला आहे. इयत्ता 11वी 12वीसाठी आय टी म्हणजेच कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय असतो. हा भाषा विषयाला ओर ठेवता येतो. 100 मार्काचा हा विषय असतो. बऱ्याचशा सायन्स कॉलेजला आय टी हा विषय ऑफर केला जातो. सुमित नेमकं या विषयासाठी क्वालिफाय होतो. सुमितच नाही तर सुमितसारखे आणखी ज्यांनी कम्प्युटर एज्युकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले ते 11वी 12वीला आपण आय टी शिकू या अपेक्षेने, या उमेदीने त्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्टर केलं. पण आज सुमितसारख्या अशा हजारो मुलांची अडचण ही आहे की पवित्र पोर्टलवर पोस्ट ग्रॅज्युएशनचा जो डिग्री टॅब आहे तिथं एम सी ए मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन ही टॅबच नाही, हा ऑप्शनच उपलब्ध नाही. त्याच्यामुळं सुमित आणि त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी आहे, अंधारात आहे. सुमितनं त्याच्या स्तरावर नाशिकचे उपसंचालक असू, पुण्याचं इन्फॉर्मेशन सेंटर असू, या सर्वांना संपर्क साधतो आहे. तो प्रत्येकांना पत्र लिहितो आहे, धडपडतो आहे. आता सुमितला आपण साथ देऊया आणि हा विषय आपण आपल्या पुण्याच्या शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्तालय व शिक्षण मंत्र्यांपर्यंत ही बातमी आपण पोहोचवायची आहे. तुमच्यापैकी जर कुणाला पुण्यातल्या शिक्षण आयुक्तालयाचे किंवा शिक्षण मंत्र्याच्या ऑफिसचा मेल आय डी किंवा संपर्क नंबर असेल तर खाली कमेंट नक्की करा. शिवाय आपलीही अडचण अशीच असेल जी अडचण सुमितची आहे तर तुम्ही या व्हिडिओला खाली कमेंट करून सपोर्ट करा. व माझ्या सर्व विद्यार्थी शिक्षक बांधवांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून हा जो एम सी ए क्वालिफिकेशन असणाऱ्या 11वी 12वीसाठी प्रयत्न करणाऱ्या सुमितसारख्या हजारो मुलांना थोडा तरी त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांना एक वाट मोकळी करून दिल्याचा एक समाधान लाभेल. व मी अशी
अपेक्षा करतो की लवकरच सुमित आणि त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचा ही जी समस्या आहे याला काहीतरी हल निघेल, काहीतरी सोल्युशन निघेल आणि सुमितसारखे विद्यार्थी पुढं आय टी विषयाचे शिक्षक पवित्र पोर्टलमधून बनतील. एक मात्र आहे की यांना अलीकडेच एक 2 दिवसापूर्वी जे शुद्धीपत्रक आलं आहे त्याच्यामध्ये MCA साठी गणिताला गणित विषय शिक्षक म्हणून यांना परवानगी दिली गेली आहे. हाच काही तो थोडाफार आनंद. पण यांची जी खरी गरज आहे ती 11वी 12वी IT विषय शिकवण्यासाठी. आणि 25 फेब्रुवारीचा जो GR आहे, जे क्लॅरिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये MCA हा विषय क्लिअरली मेन्शन केला आहे. म्हणजे 25 फेब्रुवारीच्या GR मध्ये MCA क्वालिफिकेशन असलं पाहिजे 11वी 12वी IT साठी. असं असताना पवित्र पोर्टलमध्ये MCA क्वालिफिकेशनचा टॅबच नसणे ही मोठी समस्या बनली आहे आणि सुमितसारख्या अनेक विद्यार्थी आज या समस्येशी लढत आहेत. मी माझ्या परीनं श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू या चॅनलच्या माध्यमातून या बातमीला थोडंसं प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करतो आहे. आता तुम्ही सगळे माझे जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा जे कोणी ह्या व्हिडिओ पाहत आहे तुम्ही याला थोडंसं सपोर्ट करा आणि ही हा व्हिडिओ सर्व अशा लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांच्यापर्यंत हा गेला पाहिजे. मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे. थँक्यू.